विद्यार्थ्यां आजच्या व्हिडिओमध्ये आपण सव्वीस ऑक्टोंबर थर्ड शिफ्टचे जे प्रश्न आले होते ते बघायचे बाकी होते ते आपण बघणार आहोत आणि एक विद्यार्थी मित्रांनो महत्त्वाची गोष्ट आहे तर परीक्षेमध्ये खूप सारे प्रश्न रिपीट होत आहेत वाटलं नव्हतं की एवढे दोन ते तीन प्रश्न प्रत्येक शिफ्टमध्ये रिपीट होतील त्याकरता आपण काय करा चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जाऊन नगरपरिषद पेपर दोन हजार तेवीस एक प्लेलिस्ट तयार केली आहे प्रत्येक शिफ्टचे आपण पेप प्रत्येक शिफ्टचे प्रश्न आपण त्या ठिकाणी घेतले त्या ठिकाणून आपण सगळे व्हिडिओ बघून घ्या तुम्हाला फायदा होईल किंवा तुम्ही काय करा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे लिंक दिली त्या लिंक थ्रू देखील आपण सगळे व्हिडिओ वॉच करू शकतात तुम्ही स्पेसिफिक टाईमच दिला पाहिजे असं काही नाही तुम्ही काय करू शकता की ट्रॅव्हलिंग करताना देखील हे प्रश्न विद्यार्थी मित्रांनो बघून जा नक्की तुम्हाला फायदा होईल तर व्हिडिओला सुरुवात करूयात व्हिडिओतील सर्वात पहिला प्रश्न आहे आरटीआय कधी लागू झाला हा प्रश्न बघा रिपीट झाला आहे राईट आन्सर आहे बारा ऑक्टोबर दोन हजार पाचला विद्यार्थी मित्रांनो आरटीआय ॲक्ट लागू झाला आहे त्यानंतर नेक्स्ट आहे पी सी ए विशेष न्यायाधीश कलम म्हणजेच काय भ्रष्टाचार प्रतिबंधक कायदा जो आहे त्यानुसार न्यायाधीशांचं कलम कोणतं यावर प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर कलम चाळीस यावर देखील प्रश्न विचारण्यात आला होता तर लक्षात घ्या कलम चाळीस हे ग्रामपंचायतशी निगडित आहे त्यानंतर नेक्स्ट होता महाराष्ट्राची दक्षिण सीमा कोणत्या राज्याला लागू नये आता ऑप्शन काय होते त्यानुसार तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल आपल्याला माहित असेल आपण जर मॅप बघितला तर महाराष्ट्राच्या दक्षिणेला काय विद्यार्थी मित्रांनो गोवा आहे त्याच कर्नाटक आहे बरोबर त्या पद्धतीने ऑप्शन काय होते त्यानुसार या प्रश्नाचं उत्तर येईल नेक्स्ट आहे पानिपतचे तिसरे युद्ध कधी झाले बघूयात इतिहासावरील हा टॉपिक आहे ज्या विद्यार्थी मित्रांना उत्तर येत असेल त्यांनी लगेचच खाली कमेंट करून द्या नेक्स्ट ब्रिटिश काळातील पहिले सुप्रीम कोर्टचे न्यायाधीश कोण हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता थोडा लेवलचा प्रश्न आहे नेक्स्ट निवडणूक आयुक्त यांची नेमणूक कोण करतो हा देखील प्रश्न रिपीट झाला आहे उत्तर आहे राष्ट्रपती कारण की करनिर्धारांमध्ये निवडणूक प्रक्रिया हा एक स्पेसिफिक टॉपिक दिला आहे त्यामुळे या टॉपिकवर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारले जात आहेत त्यानंतर नेक्स्ट आहे महाराष्ट्रातील पीक लागवडीखालील क्षेत्र किती आहेत हा देखील प्रश्न विचारला आहे आपली जी सामान्य सिरीज आहे त्यामध्ये भूगोल टॉपिकमध्ये हा प्रश्न आपण कव्हर केला आहे त्यानंतर महाराष्ट्राचे शहरीकरण किती झाले हा प्रश्न देखील रिपीट झाला आहे राईट आन्सर आहे पंचेचाळीस पॉईंट तेवीस टक्के इतके महाराष्ट्राचे शहरीकरण झालेले आहेत त्यानंतर नेक्स्ट श्यामा प्रसाद मुखर्जी योजना यावर एक प्रश्न विचारण्यात आला होता नेक्स्ट नोटबंदी कधी झाली हा एक प्रश्न होता राईट आन्सर आहे आठ नोव्हेंबर दोन हजार सोळाला नोटबंदी लागू झाली नेक्स्ट राज्यपाल भवन किती आहेत हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता ज्या विद्यार्थी मित्रांना उत्तर येत असेल त्यांनी लगेचच खाली कमेंट करून द्या नेक्स्ट एफडीआय आय येथे महाराष्ट्राचा वाटा किती आहे एवढे म्हणजे काय फॉरेन डायरेक्ट इन्व्हेस्टमेंटमध्ये महाराष्ट्राचा वाटा किती हा प्रश्न होता नेक्स्ट भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यामध्ये एकूण किती कलमे आहेत राईट आन्सर आहे right एकतीस त्यानंतर हा कायदा कधी लागू झाला हा देखील प्रश्न विचारण्यात आला होता नेक्स्ट क्वेश्चन बघूयात लोकसेवा अपील कलम विचारलं होतं लोकसेवा हक्क अधिनियम दोन हजार पंधरा आहेत त्यावर देखील प्रश्न विचारण्यात आला होता नेक्स्ट राज्यपाल यांचे जे सध्याचे सचिव आहेत ते कोण आहेत खाली कमेंट करा तसेच सध्याचे राज्यपाल कोण आहेत हा देखील प्रश्न येऊ शकतो तर खाली कमेंट करा तुमच्यासाठी होमवर्क आहे सध्याचे महाराष्ट्राचे राज्यपाल कोण आहेत आणि ते कितव्या क्रमांकाचे राज्यपाल आहेत नेक्स्ट संविधान तयार करायला किती वेळ लागतो किंवा किती वेळ लागला राईट आन्सर असणार आहे दोन वर्षे अकरा महिने आणि सतरा दिवस इतका वेळ लागला आहे नेक्स्ट संविधान कोणी लिहिले तर राईट आन्सर लिहिले म्हणजे रायटिंग कोणी केली तर राईट आन्सर आहे प्रेम रेजदा यांनी विधानिमित्तानं संविधान लिहिले आहेत त्यानंतर संविधानाच्या नाईन बी यावर देखील प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर नेक्स्ट विधानसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो तर तो असतो राज्यपालांना आणि राज्यसभा बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला असतो तर तो राष्ट्रपतींना असतो लोणार सरोवर या संदर्भात एक प्रश्न विचारण्यात आला होता त्यानंतर नेक्स्ट भारताची दक्षिण उत्तर लांबी विचारली होती तर ती किती असणार आहे तीन हजार दोनशे चौदा किलोमीटर नेक्स्ट महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे सांगा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणतं आहे कमेंट करा अगदी सोपा प्रश्न आहे भूगोल या टॉपिकमध्ये मी हे प्रश्न कवर केले आहेत नेक्स्ट मुद्रा योजना यावर देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आला होता त्यामुळे योजना हा टॉपिक देखील महत्त्वाचा आहे त्यानंतर इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन मुख्यालय कुठे आहेत राईट अँसर आहे जिनिवा तर तुम्ही आता विद्यार्थी मित्रांनो काय करून जा जागतिक आरोग्य संघटना मुख्यालय कुठे स्थापना कधी झाली त्यानंतर इंटरनॅशनल मॉनिटरी फंड याचं मुख्यालय कुठे हे करून जा हे महत्त्वपूर्ण आहेत नेक्स्ट आयत्याकृती वसाहत यावर विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आला होता एक्झॅक्ट प्रश्न माहीत नाही परंतु जो टॉपिक कळाला त्यानुसार सांगत आहे काउंटर अर्बनायझेशन यावर देखील विद्यार्थी मित्रांनो प्रश्न विचारण्यात आला होता नेक्स्ट गोदावरी परुळेकर कोण आहेत असा एक प्रश्न होता ज्यांना येत असेल त्यांनी खाली कमेंट करा त्यानंतर नेक्स्ट टिळकांनी कोणते वृत्तपत्र सुरू केले आहेत हा एक प्रश्न होता नेक्स्ट महसूलमधील सर्वात खालचा अधिकारी कोण असतो म्हणजे महसूल जो विभाग आहे आपल्याला माहित असेल की सर्वात खाली तलाठी असतो परंतु तो ऑप्शनमध्ये होता की नाही हे आपल्याला माहित नाही त्यामुळे ऑप्शन बघून उत्तर सांगणं गरजेचं आहे त्यानंतर कॉम्प्युटरमधील कोडिंग जे आपण करतो त्याला काय म्हणतो प्रोग्रामिंग अगदी सोपं होता आणि केबीचा फॉर्म विचारला होता तर केबीचा फॉर्म होतो किलो तर विद्यार्थी मित्रांनो पहिल्यांदा काय करा की जेवढेही पाठीमागचे शिफ्टमध्ये आले प्रश्न येते बघून जा आणि ह्या ज्या दोन पी डी एफ आहेत त्यावरजून घ्या डी पीडीएफ टॉपिक बघून जा एस टॉपिक परीक्षेत विचारले जात आहेत प्राईस आहे फक्त नाईन्टी नाईन रुपीज परचेस करून टाका तसेच नगर परिषद भरती पेपर एक सामान्य ज्ञान यावर विद्यार्थी मित्रांनो आपण बघू शकता टॉपिक इतिहास आहे भूगोल अर्थव्यवस्था राज्यव्यस्त पर्यावरण आणि चालू घडामोडी आहेत फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये तुम्हाला भेटून जाईल आपण कोणत्याही पेपरला फॉर्म भरला असेल तर ह्या दोन पी डी एफ नक्की यावरजून घ्या त्यासोबत पेपर दोनचं ज्यांचा पेपर बाकी असेल त्यांनी नव्याण्णव रुपयामध्ये मटल घेऊ शकतात स्थापत्या अभियांत्रिकी सेवा तीनशे नव्याण्णव रुपयामध्ये मटल भेटेल पाणीपुरवठा तीनशे नव्याण्णवमध्ये मध्ये भेटेल नगरपरिषद लेखक सेवा वन फोर्टी नाईन रुपीजमध्ये पेपर दोनचं मित्रांनो मटल भेटेल संगणक अभियंता नाईन्टी नाईन रुपीजमध्ये भेटून जाईल विद्युत अभियंता नव्याण्णवमध्ये टेस्ट अवेलेबल आहेत त्यासोबत अभियंता चाळीस टेक्निकल टेस्ट आहेत वन फोर्टी नाईन चालू घडमोडींचा प्रश्नसंच देखील पंचवीसशे प्लस प्रश्न नाईटी नाईन रुपीजमध्ये ॲप्टिट्यूडची क्वेश्चन बँक आहेत एकशे कोणतीस रुपयामध्ये त्यासोबत मराठी व्याकरणाची क्वेश्चन बँक आहे एकशे कोणतीस रुपयामध्ये इंग्लिशची देखील क्वेश्चन बँक आहे एकशे कोणतीस रुपयामध्ये तर विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा कारण की डेली बेसिसवर आपण असेच नवनवीन व्हिडिओ घेऊन येत असतो तर आजच्या व्हिडिओमध्ये या ठिकाणी थांबत आहोत थँक्यू